जीवन संपत आला पण काय म्हणावा, असा पाऊस पडणार आहे. हा त्याला चौकामध्ये आणून ठेव, आलो त्याला तोडू चांगला त्याच्या आईला. काय रे कुठं चालला? अहो पप्पा, त्या गण्यानी ना आपल्या जातीविषयी फेसबुकवरती पोस्ट टाकली, त्याला तोडायला चाललो आता. अरे कालपर्यंत एकमेकांना जीव लावणारे तुम्ही, आज एका पोस्टमुळे एकमेकांच्या जीवावर उठले. जातीचा विषय आला ना कट्टर व्हावंच लागतं. अरे कट्टर असणं म्हणजे एकमेकांचे डोके फोडणं नाही, मग काय आपल्या जातीच्या हक्कासाठी लढायचं नाही का? अरे लढा, आपल्या हक्कांसाठी लढलंच पाहिजे, प्रत्येकाने लढलं पाहिजे, पण एकमेकांमध्ये द्वेष पसरू देऊ नका. ते काय नाही पप्पा, ह्या निवडणुकीत त्यांना दाखवूच आपली ताकद. निवडणुका आल्याकच तुम्हाला तुमच्या जातीची आठवण का बरं करून दिलं जाती रे? अरे राजकारण हे विकासावरून करा, जातीपातीवरून नाही, कारण विकास झाला तर सगळ्या देशाचा विकास होईल, म्हणजे सगळ्या जाती धर्मांचा विकास होईल. अरे शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे, जाती या जनावरांच्या असतात, माणसांच्या नाही. अरे महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी सगळ्यांच्या शिक्षणासाठी कामं केली, बाबासाहेबांनी संविधान सगळ्यांसाठी लिहिलं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एक करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, आणि त्या महाराष्ट्रात आपण आता राहतोय. एकमेकांमध्ये द्वेष पसरवून त्या महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका पोहोचवू नका. विनंती आहे आमची तुम्हाला. अरे वा, पाऊस पण आला.